शुभेच्छापर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मैनोदीन पिंजारी सरांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात शुभेच्छापर मनोगत व्यक्त करावं. थोडक्यात ईद मिलाप कार्यक्रमाचे अध्यक्ष विरूपाक्ष महाराज, या कार्यक्रमाचे वैद्यकीय संस्थेचे सर्व पदाधिकारी, पत्रकार, सर्व डॉक्टर्स, वकील, सर्व धर्मातले वेगवेगळे मौलवी महाराज, हा जो कार्यक्रम आहे आज 3 वर्षापूर्वी, त्याच्यानंतर आज होते ईद मिलाप. कोरोनामुळे आपलं मिलाप झाला नाही, कारण 3 वर्षापूर्वी इथंच कार्यक्रम झाला होता. आणि सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो वैद्यकीय संस्थेचं, डॉक्टर पुंडे साहेबांचं, की ज्यांनी हा कार्यक्रम ठेवून या कार्यक्रमाचं चित्रीकरण किंवा या कार्यक्रमाचा जो प्रसार आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे याची सोय करणं वैद्यकीय संस्थेला माझी विनंती राहील, की ह्या कार्यक्रम सर्व काहीतरी खेड्यापाड्यामध्ये, गावामध्ये, जिल्ह्यापर्यंत हा कार्यक्रमाचं प्रसार आपलं झालं पाहिजे. कारण आपण इथं जो कार्यक्रम करतो या कार्यक्रमाची एवढी चांगली पद्धत ही दुसरीकडे कुठं आपल्याला पाहायला मिळत नाही. जात ही जातच नाही, फक्त 2 जाती आहेत, स्त्री आणि पुरुष. माणसाच्या अंगातलं रक्त हे हिरवं, निळं, पांढरं, काळं काहीच नाही. माझ्या शेजारी एक श्रीराम नावाचा माझा मित्र राहतो, मी सकाळी दररोज त्याला श्रीराम नावानं ओरडतो, मी काही हिंदू होत नाही. अहो, कुणाच्या तरी एक सांगण्यावरून किंवा काही धर्मांध शक्ती जी असते त्या धर्मांध शक्तीचा विमोड करण्यासाठी काही असे जे साधू संत किंवा महाराज लोक जे आहेत यांचं जे प्रयत्न आहे त्यांच्या माध्यमातून डॉक्टर पुंडे आणि वैद्यकीय संस्था हे जे काम करते हे काम वाखाणण्यासारखं आहे. त्या सर्वात प्रथम माझं या वैद्यकीय संस्थेला सलाम. मित्र, माझं गाव आहे जांब, इथून जवळ आहे. माझ्या इथं मोहरम, दीपावली, गणेश चतुर्थी, शिवजयंती, काल माझ्या गावचे सरपंच इथं आहेत, शिवजयंतीचा झेंडावंदन मैनोदीन पिंजारीनं केला, कालच्या शिवजयंतीचा. आणि आमच्या इथं ईद होते, आमच्या ईदगाहावर आमच्या मुस्लिम बांधवापेक्षा अर्धे लोक हिंदू समाज राहतात आमचं स्वागत करण्यासाठी. मित्र, हे जे कार्यक्रम आहे तर हे कार्यक्रम करत असते वेळेस माझं या निमित्ताने एक विनंती आहे वैद्यकीय संस्थेला की याचा प्रसार जास्त झाला पाहिजे. अहो, आम्ही मोहरम करतो, माझ्या गावामध्ये 10 प्रकारच्या सवाऱ्या बसतात, त्याच्यापैकी 10 सवाऱ्यापैकी 8 सवाऱ्या धरणारे हिंदू समाजाचे माणसं आहेत. 8 सवाऱ्या धरणारे हिंदू समाज आहे, 2 मुस्लिम आहेत. आणि आमची जेव्हा मिरवणूक निघते हिंदू समाजाचे लोक शरबत वाटायला पुढं राहतात, आणि शिवजयंतीला आम्ही त्यांची नाश्त्याची सोय आणि शरबत आम्ही करतो. म्हणजे ही जी पद्धत आहे ही पद्धत एवढी चांगली पद्धत आहे, आणि या पद्धतीसाठी आपण सर्व एकात्मतेनं कुठल्या तरी 1-2 माणसाचं फक्त ह्याच्यामध्ये काडी टाकण्याचा प्रयत्न असते, बाकी सर्व धर्मामध्ये, हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख, ईसाई, सर्व धर्मामध्ये काही लोक असतात फक्त विघ्नसंतुष्टी, त्यांना फक्त हा सौहार्दपणा नको असतो. म्हणून जे हा कार्यक्रम ठेवला आणि या कार्यक्रमाला बोलावून माझा जे सन्मानानं सत्कार केला, मी एक छोटा मोठा कार्यकर्ता, इथं सर्व बुद्धिवान ज्येष्ठ श्रेष्ठ माझे डॉक्टर पुंडे हे माझे वर्गमित्र आहेत, आणि आम्ही आमच्या गावचा विकास बाळासाहेब पुंडे किंवा आमच्या इथले जे आम्ही छोटे मोठे कार्यकर्ते आहोत त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय मी कार्यक्रम कुठलाही गावात करत नाही. आमच्या गावाचा जो विकास झाला, आम्ही जे लातूरमध्ये जाण्याचं जे टळलं त्याचंसुद्धा कारण डॉक्टर पुंडे आहेत. केवळ डॉक्टर पुंडे, त्यावेळेसचे भारत
महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी शरद भाऊ कुलकर्णी भाजपाचे आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथरावजी मुंडे होते त्यांच्याकडे ह्यांनी लिंक लावून आपले नांदेड जिल्ह्यातले गाव विशेषतः जाम न जाण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांचाच याच्यामध्ये सर्व मोठं कर्म आहे। म्हणून हा जो कार्यक्रम इथे ठेवला संयोजकाला संयोजकाचे मी आभार मानतो व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र।